आजही 24 तास एक पाऊल पुढे. सिडकोतील 25 कोटीच्या दरोडा प्रकरणातील फरार संशयित आरोपी सोनल उर्फ लाल्या रोहिदास भडांगेला अटक करण्यात आली आहे. नाशिक रोड परिसरातील मोरे मळ्यात आलेला असताना पोलिसांनी त्याला अटक केली. यावेळी त्याच्याकडे रोकड सापडली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 60 लाख रुपये आणि 3 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलंय. आरोपींकडून 4 मोटरसायकल 2 चारचाकी वाहनही जप्त करण्यात आली आहेत. सिडकोतील उत्तम नगर इथं 27 सप्टेंबर रोजी शिल्पा ब्रोकरच्या कार्यालयातून 1.5 कोटी रुपयांची लूट करण्यात आली होती. गोळीबार करून आणि चाकूचा धाक दाखवून हा दरोडा टाकण्यात आला होता. पोलिसांनी शिताफीनं तपास करून 7 आरोपींना जेरबंद केलाय. अभी तक हमने 7 लोग जो है अक्यूज है वो आइडेंटिफाई किए हैं. इसी के आधार पे आगे जो इन्वेस्टिगेशन होगा बाकी की रिकवरी है उसकी कोशिश करेंगे करने की. साथ ही में जो उन्होंने वेपन यूज किया है उसका भी इन्वेस्टिगेशन होना है और बाकी की जो रिकवरी है वो करेंगे. जी 24 तास एक पाउल पुढ़े.